मला खात्री आहे, मध्ये एक असा प्रयत्न केला गेला की मुंबईची फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेश मध्ये नेणार. लेके जाओ ना, ले जाओ, अगर लेने की आपने क्षमता है, ताकत है, लेके जाओ. तर मला त्याने काही फरक पडत नाही, मला क्वालिटी पाहिजे, मला दर्जा पाहिजे. आणि तो दर्जा दर्जोन्नतीसाठी जे जे काय आवश्यक असेल, मग ती फिल्म इंडस्ट्रीला एक सपाट समजा जागा असेल जरूर शोधूया आपण. आणखीन तुम्हाला काही टेक्नॉलॉजीच्या ह्यानी असेल काय असेल ते, ह्या एक ऍक्शन प्लॅन तुम्ही बनवा. त्याला मी सध्याचं एक माझं एक पालुपद आहे, कोणी माझ्याकडे काही घेऊन आलं का मी सांगतो त्यांना प्रायोरिटी लिस्ट ठरवा. कारण करोना म्हटल्यानंतर अर्थव्यवस्था थोडीशी सगळ्यांचीच पूर्ण जगाची डामाडोल झालेली आहे. करना तो बहुत कुछ है लेकिन प्रायोरिटी, पहले आवश्यकता किसकी है, क्या हमें पहली जरूरत किसकी है, तो उससे हम शुरू कर सकते हैं कि ठीक है ये इतनी सारी चीजें हमें आवश्यकता है इसके, लेकिन शुरू करने के लिए ये चीज जो है 2, 5, 4, 10 कितने भी है ये तो बहुत ही जरूरी है. चलो आइए शुरू करते हैं. आणि मी तुम्हाला नक्कीच आश्वासन नाही वचन देतो की दादासाहेब फाळके या एका मराठी माणसाने ज्या उद्योगाची म्हणा क्षेत्राची म्हणा मूर्तमेड रोवली, त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीला काही कमी पडू देणार नाही, काही कमी पडू देणार नाही. आपण जसं एक पिक्चर म्हटल्यानंतर पिक्चर देखते देखते देखने वाला भी उस परिवार में शामिल हो जाता है. ही जी एक खासियत आहे की जाने अनजाने में व ते बघायचं ना, पूर्वी बघायचं अमोल पालेकर किंवा यांची गाण्याची, ते बघता बघता त्यांना वाटायचं की मीच हिरो झालेलो आहे, बाजूला कोण असेल त्यांची सहचारिणी त्यांना वाटतं मीच हिरोईन झाले, मी आता विलन पता नाही विलन किसको लगता होगा की अरे शायद मैं ही विलन बन गया. ऐसे लोग है जिनको ऐसे लगने की आवश्यकता नाही, वो लोगों को लगते अरे ये तो विलन है. पण हा एक परिवार आहे आणि त्या एका परिवाराचं हे आपलं एक चर्चासत्र आहे. मी या चर्चासत्राला नुसत्या कोरड्या शुभेच्छा देत नाही तर तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने हा व्यवसाय खस्ता खाऊन सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. जे जे पुढे जायचा प्रयत्न करतायत त्यांना बळ देणं, त्यांच्या पावलांमध्ये ताकद देणं हे सरकारचं काम आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं एक वचन आपल्याला देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.